बॅचलर्स नाही बनवता येईल अशी ही सोपी आणि इझी चिकन रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी हॅलो फ्रेंड्स माझं नाव नूतन जितेश पाटील आज मी तुमचं स्वागत करते आमच्या चॅनल फिश फूडीवर आज आपण बनवणार आहोत टॉमॅटो चिकन त्यासाठी इथे आपण साडेसातशे ग्रॅम चिकन चार लाल टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे चिकन आपण फक्त टोमॅटो आणि मसाल्यांवर बनवणार आहोत यात आपण अजिबात कांदा किंवा खोबऱ्याचा वापर करणार नाही बाकीचे मसाले आपण चिकन करतानाच बघून घेऊया जे आपण मसाले वापरणार आहोत ते खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही दिलेले आहेत चला तर मग बघूया कसं बनवायचं गॅसवर कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की यात आपण जे चिकन घेतलेलं आहे ते घालून घेऊ चिकन आपल्याला तेलावर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकनचा गुलाबी रंग व्हाईट होत नाही तोपर्यंत आणि त्याला सारखं परतत राहायचं आहे कारण की ते चिकन आपलं खाली कढईला चिकटू नये म्हणून आता यावर आपण जी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा घालून ती, ती पण चिकनबरोबर चांगली परतून घेऊया जेणेकरून हे जी आलं लसूणची पेस्ट आहे ती आपल्या चिकनला सगळीकडे व्यवस्थित लागेल आपल्याला हे चिकन कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे म्हणजे हे चिकन खाली लागणार नाही तर बघा इथे चिकनचा रंग बदललेला आहे व्हाईट झालेला आहे आणि आपल्या चिकनने थोडं थोडं पाणी पण सोडलेलं आहे तर या स्टेजला आता यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला टॉमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी घालायच्या आहेत एका टॉमॅटोच्या तुम्ही चारच फोडी करून घ्या एकदम बारीक चॉप नाही करायचं आहे आणि सगळे टॉमॅटो घालून झाले की यावर आपण मीठ घालून घेऊ मिठामुळे हे टोमॅटो आपले पटकन शिजतील आणि ह्या टोमॅटोची एक छानशी दाटसर अशी ग्रेव्ही तयार होईल हाय फ्लेमवर आता हे सगळं एक मिनटं चांगलं परतून घेऊ आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपले टॉमॅटो आणि चिकन चांगले शिजू देऊया चिकन आपलं शिस्त आहे तोपर्यंत आपण मसाले प्रिपेअर करून घेऊया त्याच्यासाठी इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे त्यात आता आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा घरगुती लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि साठी यात आपण एक चमचा बेसन किंवा चण्याचं पीठ घालून घेऊया आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपण चांगलीशी पेस्ट तयार करून घेऊ म्हणजे हे जे आपले मसाले आहेत ते सगळे एकजीव होतील तर अशा प्रकारे ही आपली पेस्ट रेडी झाली पाहिजे पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण बघून घेऊ आपले टॉमॅटो आणि चिकन शिजलेलं आहे की नाही तर बघा मस्त पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपल्या चिकनला तर आता एका चिमट्याच्या साह्याने आपण जे टॉमॅटोवरचे साल आहे ते काढून घेऊया जर आपलं साल एकदम इझिली निघालं तर आपण समजायचं की आपले हे टॉमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण टॉमॅटोची सगळी सालं काढून घेऊ टॉमॅटोची सालं सगळी काढून झाली की एका चमच्याच्या साह्याने आपण कढईमध्येच ते टॉमॅटो चांगले स्मॅश करून घेऊया जेणेकरून ते टोमॅटो अजून चांगले शिजतील आणि त्याची एक छानशी ग्रेव्ही तयार होईल कारण की आपला ह्याचा मेन इन्ग्रेडियन हा टोमॅटोच आहे आपल्याला टोमॅटोवरच हे चिकन बनवायचं आहे टोमॅटो सगळे स्मॅश करून झालेले आहेत आणि आता आपल्याला ह्याला पाच मिनटं हाय फ्लेमवर थोडंसं याचं जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे ड्राय करायचं आहे यात आपल्याला चिकन शिजवण्यासाठी वेगळं असं पाणी घालायची गरज नाही कारण की चिकनला आणि टॉमॅटोला ऑलरेडी खूप पाणी सुटलेलं आहे आणि जे साईडने तुम्हाला यल्लोईश पाणी दिसतंय ते आपल्या टॉमॅटोचा रस आहे तर बघा इथे आपलं पाणी थोडंसं ड्राय झालेलं आहे आटलेलं आहे तर या स्टेजला आता आपण यामध्ये जी मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया हो आता या मसाल्यांना आपल्या चिकन बरोबर चांगलं मिक्स करून हाय फ्लेमवर पाच मिनटं शिजू देऊया म्हणजे मग या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो आपल्या चिकनमध्ये चांगला उतरेल आता गॅस स्लो करून घेऊया यावर झाकण ठेवून याला दोन मिनटं चांगलं शिजू देऊया दोन मिनटं झालेली आहेत बघा आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त असा कलर आलेला आहे आणि यात आता आपण तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत हुब्या चिरलेल्या तुम्हाला असं वाटेल की आपण ऑलरेडी मसाले घातलेले आहेत त्यात आता हिरव्या मिरच्या घातल्या तर हे आपलं चिकन खूप स्पायसी होईल पण असं नाही ह्याचा जो स्पायसीपणा आहे तो कमी करण्यासाठी यात आपण दही घालणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी चांगलं फेटलेलं दही घेतलेलं आहे ते आपल्या चिकनमध्ये घालू आणि याला पटकन आपण मिक्स करून घेऊ म्हणजे हे जे दही आहे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत दही मिक्स करताना आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅस बंदही करू शकता इथे आपलं हे दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं चिकनही चांगलं शिजलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं चिकन तर इथे तुम्ही बघा हा जो लेग पीस आहे त्याचं जे मांस आहे ते हड्डीपासून वेगळं झालेलं आहे म्हणजे हे चिकन आता आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि याला आता आपण गरमागरम सर्व करून घेऊ असं हे आपलं विदाऊट वाटणाचं चिकन इथे रेडी झालेलं आहे जे कोणीही एकदम इझिली बनवू शकतं आणि तेही अगदी कमी साहित्यामध्ये झटकी पट होणारं असं हे चिकन आहे आणि हे चवीला पण खूप वेगळं लागतं कारण की ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटोचा जास्त वापर केलेला आहे तर आमची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि आमची ही रेसिपी आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका